आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी जी आवश्यक पात्रता असते पोलीस भरतीमध्ये नेमकं वय किती लागतं शैक्षणिक पात्रता किती लागते त्याचबरोबर मैदानी चाचणीशी कोण्या पद्धतीनं गुणदान पद्धती केली जाते मैदानी चाचणी किती मार्काची असते त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो किती मार्काची लेखी परीक्षा असते आणि कशावरती प्रश्न किती मार्काचे विचारले जातात संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्या जरूर लाईक करा आणि चॅनलवरती जरी नवीन असाल तरी चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण की पोलीस भरतीच्या संदर्भात सर्व माहिती आपल्याला फिजिकलपासून तर पेपरपर्यंत आपल्याकरिता उपलब्ध असणार आहे सर्वांना विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आवडलास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूने जे बेल बटन आहे ते सुद्धा दावायला विसरू नका बघा पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता जी असते विद्यार्थी मित्रांनो ती महिला उमेदवारांसाठी ही एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर आपली उंची असायला पाहिजे उंची ही एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर महिला उमेदवारांकरिता कमीत कमी ठीक आहे तर तो तसेच पुरुष उमेदवारांसाठी उंची ही एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची ही पुरुष उमेदवाराकरिता आणि महिला उमेदवारांकरिता एकशे अठ्ठावन्न कमीत कमी ठीक आहे त्यानंतर बघा आपण नेक्स्ट पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता पुरुष उमेदवाराकरिता आहे फक्त ही इमेंट्स छातीची तर बघू शकतो अप आपण पुरुष उमेदवाराकरिता छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर म्हणजे जर आपली छाती नव्वद जरी भरत असेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिथून आणखी पास फुगवायची असते म्हणजे कितीही नॉर्मल छाती भरली एकोणऐंशी पेक्षा तर तिथून आपल्याला पास फुगवायचे राहील मी तुम्हाला एक उदाहरण दिलं ठीक आहे मित्रांनो तर कमीत कमी छाती ही एकोणऐंशी सेंटीमीटर असला असायला पाहिजे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना ही इव्हेंट्स लागू नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट बघा आपलं विद्यार्थी मित्रांनो युट्यूबला चॅनल आहे ला लाईव्ह प्रफुल पवार युट्यूब चॅनल तुम्ही त्या चॅनलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे त्या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जाताल तुम्हाला शंभर प्लस व्हिडिओ अवेलेबल असेल पोलीस भरतीच्या विषयी शंभर प्लस जे तुम्हाला अगदी मोफत तयारी करण्याकरिता हेल्पफुल असणार आहे त्यानंतर बघा नेक्स्ट पोलीस भरतीसाठी लागणारी वयाची अटसुद्धा महत्त्वाची आहे तर खुल्या वर्गातील म्हणजे ओपन कॅटेगरी ओके खुल्या व प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट एकोणवीस ते अठ्ठावीस असते ओके एकोणवीस ते अठ्ठावीस आणि मागासवर्गीय बघा मागासवर्गीय उमेदवारांसाठी एकोणवीस बघा विद्यार्थी मित्रांनो एकोणवीस तेहत्तीस वर्षापर्यंत असते मित्रांनो थोडं करेक्ट करून घेता इथं ओके इथं थोडं करेक्ट करून घेता अठरा पाहिजे होतं इथं ठीक आहे मित्रांनो अठरा पाहिजे होतं आपल्याला अठरा करत चला ठीक आहे मित्रांनो अठरा ते अठ्ठावीस आणि अठरा ते तेहत्तीस त्याबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोलीस शिपाई पदासाठी आणि पोलीस शिपाई चालक कारण की आपल्याला माहिती आहे तीन जागांसाठी आलेले आहे एक आलेलं आहे पोलीस शिपाईसाठी दुसऱ्या पोलीस शिपाई, शिपाई वाहन चालक आणि तिसऱ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस म्हणजे एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस बलगड ओके तर आपल्याला माहिती आहे या सर्वांसाठी बारावी पास असणे गरजेचं आहे ओके okay, बारावी पास एच एस सी बोर्डाची परीक्षा त्याचबरोबर जर तुम्ही वाद्यवृंदासाठी फॉर्म भरलेला असेल जर तुम्ही वाद्यवृंदासाठी फॉर्म भरलेला असेल बँड्समनसाठी तर याच्यासाठी विद्यार्थ्यांना वा वाद्यवृंदासाठी दहावी जरी पास असली तरी दहावीवरी आपण अप्लाय करू शकतो ओके ट्वेल्व पास दहावी पासवर्ड सुद्धा वाद्यवृंदासाठी अप्लाय करता येते त्यानंतर बघा पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता किती आहे आताच बोललो आपण चालक या पदासाठी सुद्धा बारावी आहे वाद्यवृंदासाठी दहावी आहे अन्य बाकी जे सर्व पद आहेत वाद्यवृंद सोडून सर्वांसाठी बारावीच आहे त्याचबरोबर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूने जे बेल बटन आहे रेड कलरचं बटन सबस्क्राईब झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून मी या संदर्भात सर्व व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर बघा लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती आता बघायची आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल जसं लास्ट टाइम जी आर आलेला होता आपण दोन हजार एकोणवीसचा लास्ट टाइम जी आर म्हणतो ज्यावेळेस आपण फॉर्म भरलेले होते त्याच्या अनुसरूनच विद्यार्थी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर बघा लेखी परीक्षा ही मराठी भाषेत घेतली ले जाईल लेखी परीक्षा मित्रांनो मराठी भाषेत घेतली जाईल ठीक आहे लेखी परीक्षा मराठी त्यानंतर बघा लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असणार आहे आणि त्याच्यासाठी नव्वद मिनिटाचा वेळ आहे लेखी परीक्षा शंभर गुणाची म्हणजे दीड तासाचा वेळ ठीक आहे म्हणजे नव्वद मिनिटात तुम्हाला शंभर प्रश्न तिथे सॉल्व्ह करायचे आहे सर्वात महत्वाची गोष्ट आता बघा लेखी परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे तर लेखी परीक्षा जो विद्यार्थी म्हणून पॅटर्न आहे तो बघू शकता तुम्ही अंकगणित बघा हा जो संपूर्ण पॅटर्न आहे ना हा चालका वाहन चालकाचा आहे मी पोलीस शिपायाचा सुद्धा पॅटर्न सांगतो काळजी करू नका बघा अंकगणित वीस मार्काचं असणार आहे वाहन चालकासाठी ठीक आहे राज्य बघा त्याचबरोबर सामान्य आणि चालू घडामोड ह्या सुद्धा वीस मार्काला असणार आहे बुद्धिमत्ता सुद्धा वीस मार्काची मराठी व्याकरण सुद्धा वीस मार्काचं आणि मोटार वाहन चालवणे व वाहतुकीचे नियम याच्यावरती सुद्धा तुमचे वीस मार्क डिपेंड आहे मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट बघा मोटार वाहन चालवणे व वाहतुकीचे नियम याच्यावरती सुद्धा वीस मार्क आहे हे झाले शंभर मार्क कोणाचे तर पोलीस शिपाई वाहन चालकाचे जे फॉर्म आले होते यांचे आता पोलीस शिपाई आणि एस आर पीचा मग सिलेबस कोणता आहे तर प्रत्येक जो तुम्हाला अंकगणित विषय दिसेल याच्यामध्ये पाच प्लस करा पंचवीस मार्गाचं गणित आहे ठीक आहे मित्रांनो सामान्य ज्ञान जे आहे याच्यामध्ये सुद्धा पाच मार्ग तुम्हाला प्लस करायचे आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाच मार्ग प्लस करायचे आहे तर पंचवीस होऊन जाईल आणि तुम्हाला बुद्धिमत्तेसुद्धा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा पाच मार्क प्लस करायचे आहे म्हणजे पंचवीस आणि मराठी व्याकरणामध्ये सुद्धा पाच मार्क प्लस करायचे असे पंचवीस पंचवीस चौक शंभर ओके okay, हा झाला विद्यार्थी मित्रांनो शिपाई या पदाचा अभ्यासक्रम ठीक आहे शिपाई व यस आर पी एफचा ठीक आहे शिपाई व एस आर पी एफचा अशा प्रकारे आपल्याला पंचवीस चौक शंभरचा असा विषय असणार आहे ठीक आहे त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट बघा शारीरिक चाचणी तर लास्ट टाईम आपण जो मी परत तेच सांगतोय कुठली माहिती आपल्या जवळच्या ॲडव्हान्समध्ये देत नाही आपण दोन हजार एकोणीसला जे आपण फॉर्म भरलेले होते ओके okay, त्याच्या अनुसरून विद्यार्थी मित्रांनो ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय कुठलीही तुम्ही काय करायचं आहे सरळ महाराष्ट्र पोलीस ऑफिशियल साईडला भेट द्यायचं आहे जशीही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल साईडला असाल तिथं तुम्हाला खरी काय तर माहिती कळून जाणार आहे कुठलाही तुम्हाला गोंधळायची गरज नाही ओके okay, तुमची सर्व शंका निवारण होऊन जाईल बघा शारीरिक चाचणी पुरुष उमेदवाराकरिता सोळाशे गुण आहे शारीरिक चाचणी पुरुष उमेदवाराकरिता सोळाशे मीटरसाठी बघा सोळाशे मीटर साठी तीस गुण आहे आता पहिले काय व्हायचं विद्यार्थी मित्रांनो सोळाशे मीटरला फक्त वीस गुण राहायचे पण त्यावेळेस फिजिकल सुद्धा शंभर मार्काचं होतं पण आता तसं नाही आहे आता सोळाशे मीटरला तीस गुण आहे गुणदान पद्धती सेम तशीच आहे धावण्यात सुद्धा अंतर बदललं नाही फक्त मग विषय काय झाला तर दोन इव्हेंट्स इथं बाद करण्यात आल्या येत आहे लांबोळी आणि दुसरी आहे पुलअप्स बरं जे आहे त्याच्यावरती बोलूया शंभर मीटर जे धावणी आहे ना विद्यार्थी मित्रांनो शंभर मीटर धावासाठी आहे दहा गुण गोळाफेकसाठी आहे दहा गुण आता शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळाफेक यामध्ये कशा पद्धतीनं पुरुष उमेदवाराला महिला उमेदवारांना गुणदान पद्धती केली जाणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या एंडमध्ये बघणार आहे तर एकूण पन्नास मार्काचं पुरुष उमेदवाराचं फिजिकल असणार आहे फक्त बघा तीन इव्हेंट्स पन्नास मार्क तीस मार्क सोळाशे मीटर शंभर मार्ट मार्क शंभर मीटर आणि गोळा फेक आहे दहा गुणाचा त्यानंतर आता शारीरिक चाचणी बघा महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी महिला उमेदवारांसाठी तीस गुण असणार आहे सेम ओके फक्त काय आहे मार्क पुरुषांप्रमाणेच आहे थोडं इथं लक्षात ठेवा गोळा हा महिलांचा फक्त चार किलोचा असणार आहे ओके महिलांच्या गोळ्याचं वजन हे चार किलो तर पुरुषांच्या गोळ्याचं वजन हे सात किलो दोनशे ग्रॅम असणार आहे ओके okay, पुरुष पुरुषांच्या वया गोळ्याचं जे वजन आहे ना विद्यार्थी म्हणून हे सात किलो दोनशे साठ ग्रॅम असणार आहे पुरुष उमेदवाराच्या गोळ्याचं वजन त्यानंतर बघा आठशे मीटर धावणे आता आठशे मीटर महिलांना दोन मीटर दोन राऊंड धावायचे आहे ओके okay, यांना तीस गुण आणि शंभर मीटर धावासाठी सुद्धा दहा गुण आहे गोळा फेकला सुद्धा दहा गुण आहे याच्यावर सुद्धा तर आपण चर्चा करूया महिलांना सुद्धा पन्नास मार्काचं फिजिकल असते त्यानंतर बघा आता पुरुष उमेदवाराकरिता कोणत्या पद्धत गुणदान पद्धती केली जाणार आहे पहिला इव्हेंट्स आहे शॉर्टपुट ज्याला आपण गोळा फेक म्हणतो आणि हा हात आपल्या हाताचा इव्हेंट्स असतो मित्रांनो जर तुम्ही गोळा हा साडेआठ मीटर किंवा त्यापेक्षा अधिक फेकत असाल तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजे दहा गुण मिळेल सेम पद्धत नाही विद्यार्थी मी तुम्हाला गुणदान पद्धती पाहिजे आहे व्हिडिओ पॉज करून आणि जर कधी तुम्ही पुरुष उमेदवारांनी तीन मीटर तीन पॉईंट दहा मीटरपेक्षा गोळा कमी फेकला तर तुम्हाला शून्य गुण म्हणजे कुठल्याही प्रकारचे तिथं गुण मिळणार नाही त्यानंतर बघा पुरुष उमेदवारासाठी शंभर मीटर धावणे पुरुष उमेदवाराकरिता मित्रांनो शंभर मीटर धावणे कशा पद्धतीनं असणार आहे बघा शंभर मीटर धावण्यासाठी पुरुष उमेदवाराला अकरा पॉईंट पन्नास मायक्रो सेकंद असले ते किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा कमी मायक्रोसेकंद धावले तर तुम्हाला दहापैकी पैकी दहा गुण आणि जर कधी सतरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा जास्त लागत असाल किंवा तितके लागत असाल तर तुम्हाला शून्य गुण म्हणजे कुठल्याही प्रकारचे गुण दिले जाणार नाही बाकीचं सुद्धा तुम्ही विवरण बघू शकता त्यानंतर आहे सोळाशे मीटर पूर्ण करण्यास जो कालावधी आहे त्याच्यासाठी किती गुण दिले जातात आणि हे पुरुष उमेदवाराचं लक्षात घ्या हे पुरुष उमेदवाराचं होय ठीक आहे हे पुरुष उमेदवाराचं आता बघा जर कधी पुरुष उमेदवार पाच मिनिट दहा सेकंदामध्ये धावत असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात धावत असेल तर तीसपैकी तीस गुण ओके सेम त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न हा लागू होतो आणि जर तुम्ही साडेसात मिनिटापेक्षा आले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुण दिल्या जाणार नाही बट बाकी जे आहेत जसं एक्झाम्पल आता तुम्ही सहा साडेसहा मिनिटात धावत असाल तरी सुद्धा तुम्हाला अठरा गुण दिले जाणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मंडळ तुम्हाला तिथे बघायचं आहे त्यानंतर बघा महिला उमेदवारांना धावण्यासाठी शंभर मीटर धावणे महिला उमेदवारांसाठी शंभर मीटर धावणे यामध्ये महिला उमेदवार जर कधी चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावत असेल महिला उमेदवार चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावत असेल दहा गुण मिळेल आणि एकोणीस सेकंदापेक्षा विद्यार्थी म्हणून जर कधी महिला उमेदवार कमी धावत असेल एकोणवीस सेकंदापेक्षा सॉरी वीस सेकंदापेक्षा कधी जास्त वेळ लागत असेल तरीसुद्धा शून्यच गुण दिले जाणार एकोणवीस सॉरी वीस सेकंदापेक्षा जास्त वेळ लागत असेल तरीसुद्धा शून्यच गुण दिले जाणार आहे त्यानंतर बघा महिला उमेदवारांना आठशे मीटर धावा धावण्याकरिता सुद्धा तीस गुण दिले जातात म्हणजे जसं पुरुष उमेदवाराला सोळाशे मीटर धावण्यासाठी तीस गुण महिलांना सुद्धा आठशे मीटर धावण्यासाठी तीस गुण आता बघा दोन मिनिट पन्नास सेकंद बघा दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला तीस पैकी तीस गुण किंवा त्यापेक्षा कमी आहे बरोबर त्याच नंतर बघा जर कधी तुम्ही चार मिनिटापेक्षा जास्त वेळ लावला समजून घ्या तुम्हाला शून्य गुण मिळेल त्याच्या कारणाला लवकर धावणे खूप गरजेचं आहे आणि चारशेचे कधी दोन राऊंडच धावायचे असतात पण विद्यार्थी मित्रांनो जसंही तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करतो आपण प्रॅक्टिसवर डिपेंड करते आपण कोणा पद्धतीनं फिजिकलमध्ये मार्क घेणार त्याच्या संदर्भात तुम्हाला कोणत्या इव्हेंट्सवर शॉर्टपुट कसा फेकायचा त्यानंतर रनिंग कशी करायची त्यानंतर फिजिकल म्हणजे वॉर्मअप कसा करायचा काहीही कोणत्याही इव्हेंट्सवर अडचण असेल तर जरूर सांगा मी ग्राउंडवरून डायरेक्ट लाईव्ह स्ट्रीम करून तुम्हाला सांगणार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर महिला उमेदवारांना घोडा फेकीचं तुम्ही बघू शकता चार किलो यांच्या गोळ्याचं वजन असतं आणि जर कधी सहा मीटर जास्त सहा किंवा सहा मीटरपेक्षा जास्त तुम्ही गोळा फेकत असाल तर तुम्हाला दहापैकी दहा गुण मिळतं आणि जर कधी चार मीटरपेक्षा गोळा तुम्ही कमी फेकला तर तुम्हाला शून्य गुण मिळत मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म अन अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे पोलीस भरतीची नवीन बॅच टार्गेट पोलीस भरती दोन हजार एकवीस या बॅचला तेरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे यासाठी तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल त्यासाठी आनंद पवार लाईव्ह हा प्रोमो कोड यूज करून तुम्ही दहा टक्के डिस्काउंट घेऊ शकता महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर आहेत इम्पॉर्टंट टॉपिकवर फोकस केला जाणार आहे डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा असणार आहे आणि कोर्स आणि नोटसुद्धा तुम्हाला मराठीमध्ये मित्रांनो याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे याच्या व्यतिरिक्त निश्चय मेन्सची बॅच आहे बघा राज्यसेवेची ही सुद्धा तुम्ही एनरॉल करू शकता त्याच्यानंतर काही फ्री आणि मोफत स्पेशल क्लासेससुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट कोड यूज करावा लागेल आनंद पवार लाईव्ह ठीक आहे त्यासाठी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा तुमचा गोल सिलेक्ट करा एम पी एस सी कोड टाका आणि मोफतमध्ये तुम्ही स्पेशल क्लासेस हे अनअकॅडमीवर बघू शकता त्यानंतर डेली करंट अफेअर टेस्ट सिरीज एम पी एस सीची रोज संध्याकाळी साडेसात वाजता सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत तुमच्यासाठी अवेलेबल आहे याच्यासाठी सुद्धा आनंद पवारला येऊया इन्व्हाइट कोड तुम्ही टाकू शकता ठीक आहे काही मोफत कंटेंट आहे त्याच्यासाठी आनंद पवारला हिवा इन्व्हाइट कोड टाकून तुम्ही सर्व क्लासेस बघू शकता किंवा टेस्ट सिरीज देऊ शकता आणि जे पेड बॅचेस आहेत त्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल तर त्या सबस्क्रिप्शनचे प्लॅन्स आहेत बघा वन मंथ सतराशे दहा थ्री मंथ चार हजार दोनशे पंच्याहत्तर सिक्स मंथ सात हजार सहाशे पंच्याण्णव वन इयर नऊ हजार चारशे पाच आणि टू इयर तेरा हजार सहाशे या सर्व प्लॅन्सवर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही माझा प्रोमो कोड आनंद पवारला यूज केला तर नो कॉस्ट ई एम आय सुद्धा आहे सिक्स मंथ वन इयर टू इयर आणि तुमच्याकडे कॉइन्स असतील तर त्याचे सुद्धा दहा टक्के डिस्काउंट मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे तर आजच अनॅकडमी ॲप डाउनलोड करा मोफत क्लासेस बघायचे असतील तर मोफत क्लासेस ज्यांना पेड क्लासेस करायचे ते प्लस सबस्क्रिप्शन घेऊन त्यांची तयारी सोबत सुरू करू शकता